महाराष्ट्र सरकारनं कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू केली आहे. तरी देखील नागरिक रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसतायत. पोलीस विनाकारण फिरणारे तसेच मास्क न लावणाऱ्या नागरिकांना दंडात्मक कारवाई देखील करीत आहेत. तरी देखील नागरिक बिनधास्तपणे फिरताना दिसतायत. यासाठी आज सहाय्यक पोलीस अधीक्षक चाळीसगाव सचिन गोरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन संचारबंदी संदर्भात सूचना दिल्या आहेत. राज्य सरकारनं कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संध्याकाळी 8 वाजल्यापासून संचारबंदी लागू केली होती. संचारबंदीचे उल्लंघन करणारे तसेच विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर देखील काय कारवाई करण्यात येईल याचे आदेश देण्यात आले. सर्व नागरिकांनी शासनाचे नवीन नियम आहेत त्या सूचना आहेत त्यांचं तंतोतंत पालन करावं आणि कोरोनाला हरवण्यासाठी सहकार्य करावं असं सहाय्यक पोलीस अधीक्षक चाळीसगाव विभाग सचिन गोरे यांनी सांगितलं आहे. काल रात्री 8 वाजल्यापासून महाराष्ट्र सरकारची न्यू ब्रेक द चेन ऑर्डर प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने सर्व नागरिकांना सूचित करण्यात येत आहे की करोना संदर्भाने आपण जास्तीत जास्त काळजी घेणे गरजेचं आहे. त्यामध्ये रेग्युलर मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे आणि स्वतःची वैयक्तिक स्वच्छता पाळणे हे गरजेचं आहे. ज्या नागरिकांना कुठल्याही प्रकारची तब्येतीची तक्रार असेल तर स्वतःला त्यांनी आयसोलेट करून घेऊन संबंधित हॉस्पिटलला जाऊन ज्या टेस्ट दिलेल्या आहेत त्या टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. या न्यू ब्रेक द चेन ऑर्डरमध्ये संचारबंदी सांगितलेली आहे, त्यामुळं कुठल्याही नागरिकांनी कुठलेही विनाकारण रस्त्यावरती येऊ नये, कुठलेही कारण नसताना इकडे तिकडे फिरू नये. अशा विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवरती कारवाई करण्याचे, कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलीस स्टेशनला देण्यात आलेले आहेत. ज्या विविध अत्यावश्यक सेवा आहेत त्याची दुकानं जी आहेत त्या विहित कालावधीमध्ये चालू ठेवण्याचे आदेश माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी दिलेले आहे. त्या टायमिंगपेक्षा जास्त म्हणजे सकाळपासून रात्री 8 वाजेपर्यंत जो काही टायमिंग ठरवून दिलेला आहे त्याच्या वर अशी दुकाने चालू ठेवू नये. यामध्ये किराणा माल असेल, बेकरी असेल किंवा फळं भाजीपाला मार्केट असेल, हातगड्या असतील, तर या ज्या अत्यावश्यक सेवा आहेत, मेडिकल असेल, तर त्या अत्यावश्यक सेवा ज्या विविध कालावधी नेमून दिलेल्या आहेत त्यामध्येच हे करावे. त्यामध्ये पण दुकानदारांनी जे आपली गिरायकं असतील त्यांना विशिष्ट सोशल डिस्टन्सिंगचे पालन करूनच आपला जो काही मालाचा पुरवठा आहे तो केला पाहिजे. सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की सर्वांनी हे जे काही शासनाच्या नवीन सूचना आहेत त्याचं तंतोतंत पालन करावं आणि आपल्या या करोनाला हरवण्यात सर्वांनी सहकार्य करावे.